हेल्दी मील हेवी ब्रेकफास्ट जर बघत असाल तर आज मी एक छान ऑप्शन घेऊन आले आहे. आज आपण बनवतोय गव्हाच्या रवाचा उपमा, ज्याला आपण दलिया पण म्हणतो. चला तर बनवूया आपला हेल्दी गव्हाच्या रव्याचा उपमा. चला तर बघूया हेल्दी दलिया उपमा बनवायला आपल्याला काय काय लागणार आहे. 1.5 कप दलिया घेतलाय, बारीक किंवा जाड म्हणतो तर आपण इकडे जाड दलिया घेतलेला आहे. साधारण 15 ते 20 पालकाची पानं, कोथिंबीर गार्निशिंगसाठी एका लिंबाचा रस लागणार आहे. साधारण 1/3 कप आपण शेंगदाणे घेतलेले, ते मी गरम पाण्यात घेतले 10 ते 15 मिनिटासाठी. ही आपण ठेचा करून घेतलेला आहे. साधारण 8 ते 10 मिरच्या, मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि 1/2 इंच आलं, हा आपण ठेचा बनवून घेतलेला आहे. तर फोडणीसाठी बघून घ्या, आपण लागणार आहे राई, जिरं, हिंग, तेल आणि कोथिंबीर आणि हळद. आपला जो दलिया आहे आता आपण तो ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. मीडियम फ्लेम ठेवलेली आहे आणि आता आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहे. त्याचा कलर चेंज होईल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि हा तुमच्या कमेंट्स कमेंट बॉक्स मध्ये पोस्ट करायला विसरू नका. मीडियम टू हाय फ्लेम ठेवून आपण हा दलिया रोस्ट करून घेणार आहोत आणि नंतर हा पाण्याने धुवून मग घ्यायचा आपण उपमा बनवू. तुम्ही बघू शकता याचा रंग आता बदललाय आणि हा आपला ड्राय रोस्ट करून आता रवा रेडी आहे. हा आता आपण धुवून घ्यायचा आणि बघायचा उपमा. मी कढई गरम करत ठेवलेली आहे, तर आपण दलिया असा बनवून घेऊया. तर 2 मोठे चमचे तेल घेतले आहे आणि छोटा चमचा तूप यासाठी की खमंगपणा यावा आणि हलकं व्हावं म्हणून. आणि गरम झालं की आपण आपले एक एक पदार्थ ऍड करूया. मीडियम फ्लेमवर आपण बनवून घेणार आहे. तेल आणि कोथिंबीर टाकून आहे, आता आपण ते ड्राय तुम्ही जर तुम्ही हेल्दी आणि पोटभरीचा ब्रेकफास्ट बघत असाल तर हा खूप छान ऑप्शन आहे. जसं तुम्ही डाएट कोड घेत असाल, हेवी ब्रेकफास्ट हवा असेल किंवा मील बघत असाल तर हे साधारण 1-2 पाऊच हा उपमा आणि 1 पाऊच सलाड असं मिल तुम्ही घेऊ शकता. थोडंसं हिंग घालणार, हिंग आता घातलं नाही ते जळून जाईल. दलिया आपण भाजून घेतला होता, ड्राय रोस्ट करून घेतला होता आणि धुवून घेतलाय. ड्राय रोस्ट एवढ्यासाठीच करायचं की हा हलका व्हावा, बसायला हलका व्हावा आणि धुवून घेतल्यामुळे त्याचे काही धूळ आणि इतर काही पण असेल तर ते धुवून निघून जातं. आता आपण हा दलिया याच्यामध्ये ऍड करू. साधारण 3 ते 4 मिनिटं आपण परतून घेऊ आणि मग कुठलेही बघू.
शेंगदाणे आपण जे 15-20 मिनिटं भिजवून घेतो तसं पाणी काढून घेतल्या त्याच्यामध्ये शेंगदाणे एका बाजूला मी पाणी गरम करत ठेवलं आहे धनियासाठी. 1-2 मिनिटांनी आपल्याला पाणी ऍड करायचं. 1-3 मिनिटं परतून झाल्यानंतर आता आपण पाणी ऍड करतोय. पाणी गरम करत ठेवलं होतं. दलिया होता आपला साधारण आपण 3 कप पाणी घेतलं. पालक आपण बारीक चिरून घेतलाय तो आता आपण इकडे ऍड करूया. डाएट आणि हेल्दी ब्रेकफास्ट जर तुम्ही बघत असाल किंवा हेल्दी मील बघत असाल तर हा एक खूप छान ऑप्शन आहे. दलिया आता शिजलेला बघू शकता पाणी सगळं घातलेलं आहे आणि आपण भाजून घेतल्यामुळे हा असा मोकळा झाला आणि हलका झाला बघू शकता. उकडे गच्च झालेला नाही आहे. गार पाणी घातलं तर गच्च होऊ शकतो म्हणून आपण गरम पाणी ऍड केलं. आता आपण सगळं छान मिक्स करूया. लिंबू ऍड करू आणि गॅस बंद करून आपला दलिया सर्व करायला. मी तुम्हाला दाखवते आपला उपमा कसा झालाय. बघा एकदम मोकळा झालाय. दाणे दाणे दिसत आहेत अगदी. बघा आपण रवा भाजून घेतला ना आधी त्याच्यामुळे हा असा हलका झालाय. नाही भाजून घेतला तर गच्च होतो. छान मोकळा झालेला आहे. टेस्ट करून बघूया कसं झालंय. खूप छान झालाय. चविष्ट झालाय एकदम. लिंबू तूप हिरचा जो घातलाय त्याची छान चव येते. हा असा छान हेल्दी दलिया नक्की ट्राय करून बघा. कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स पोस्ट करायला विसरू नका. हां चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.